जैन मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला बावीस हजार सहाशे सहासष्ट वरती बावीस हजार सहाशे सहासष्ट वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि निफ्टीची आजची फायनल क्लोजिंग जी आली ती चांगली आली ठीक आहे आपण एक रेंज म्हटलं होतं बघा त्या रेंजच्या बाहेर मार्केट गेलेलं आहे जसं आपण म्हटलं होतं की मार्केट इथं खाली आलं त्यानंतर एक चांगल्या लेवलला सपोर्ट घेतला एकवीस हजार आठशे पन्नासवरती तिथून बॉन्स घेतला मार्केटने मार्केट, मार्केट पुन्हा वरती गेलं आणि आपल्या ऑल टाईम ह्यापर्यंत पोहोचलेलं होतं ठीक आहे म्हणजे बावीस हजार पाचशे सव्वीसच्या आसपास पोहोचलेलं होतं त्यानंतर ही एक लेवल आपण म्हटलं होतं बघा की मार्केट इथं थो थोडं थो 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 कॉन्सोलिटेट होऊ शकतं आणि नंतर इथून आपल्या ट्रेनला ते कंटिन्यू करू शकतं तशाच प्रकारची प्रायझॅक्शन या ठिकाणी झालेली आहे ठीक आहे म्हणजे मार्केट खाली आलं बॉटम बनवला वरती गेलं आणि त्यानंतर एक कन्सल्टेशन अशा प्रकारचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं होतं तरी क्लोजिंग मार्केटमध्ये चांगली आलेली आणि सकाळी आपण लाईव्हवरती म्हटलं पण होतं की जर मार्केट बावीस हजार सहाशेवरती थांबत असेल तर मार्केटमध्ये चांगली शॉर्ट कोवरिंग पण या ठिकाणी येऊ शकते आणि तसंच झालं मार्केट जवळजवळ आजच्या दिवशी गेलेलं होतं बावीस हजार सातशेपर्यंत आजचा आपण हाय जर बघितला ना मार्केटचा तोच निघून येतोय दोन तीन पॉईंटचा अंतर पडत आहे मार्केट तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं बावीस हजार सहाशे सत्त्याण्णव म्हणजे आपण म्हणू शकतो की मार्केट जाऊन पोहोचलं बावीस हजार सातशेपर्यंत आता ही एक लेवल जी असणार ती मार्केटसाठी बनणार सपोर्ट आपण म्हणू शकतो की एक सायकोलॉजिकल लेवल बावीस हजार पाचशेची लेवल ही मार्केटसाठी आता काय बनणार सपोर्ट ही मार्केटसाठी आता इथे सपोर्टचं काम करेल ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम का करणार दोन कारणं त्याची एक तर म्हणजे ही सायकोलॉजिकल लेवल झाली की अशा लेवल ज्या असतात बावीस पाचशे तेवीस हजार एकवीस हजार बावीस हजार या लेवलवरती कॉल रायटिंग पण जास्त झालेली असते आणि पुट रायटिंग पण आता मार्केटवरती आहे म्हणजेच काय हे जे पुट रायटर असतात ना वरती शिफ्ट होतात जसं आता पुट रायटर कोणत्या लेवलवरती आले बावीस हजार पाचशेवरती मग तुम्हाला आय जो बुटचा आहे ना सर्वात जास्त बावीस पाचशेवरती दिसणार त्यामुळे ती लेवल आपल्यासाठी महत्त्वाची त्यानंतर लेवलनुसार की मार्केट बघा इथून खाली आलेलं होतं एक रेजिस्टन्स मार्केटने या ठिकाणी क्रिएट केलेला होता मार्केटने इथं काय केलं एक रेजिस्टन्स क्रिएट केला मार्केट जेव्हा पुन्हा इथून वरती गेलेलं होतं ह्याच लेवलपासून मार्केटमध्ये काय यायचं रिजेक्शन म्हणजे ही लेवल आपल्यासाठी काय बनली होती एक चांगला रेजिस्टन्स बनली होती आता तो रेजिस्टन्स ब्रेक झालेला आहे आता तोच रेजिस्टन्स आपल्यासाठी नंतर काय बनत असतो सपोर्ट अशा दोन्ही प्रकारे त्यामुळे आपल्यासाठी ही लेवल महत्त्वाची असणार हे लक्षात घ्यायचं तुम्ही ठीक आहे इथे उद्याच्या दिवशी पण जर फॉलोअप बाईंग आली तर पुन्हा आपल्याला वरच्या लेवल निफ्टीमध्ये बघायला मिळतील आणि मी तुम्हाला मागेच सांगितलं की जवळजवळ येणाऱ्या दिवसांमध्ये निफ्टी जाऊ शकते तेवीस हजारापर्यंत एवढ्या लेवल इथे मिळू शकतात बावीस सातशे केलं निफ्टी बावीस सातशे निफ्टी गेली अजून तीनशे पॉईंट तीनशे पॉईंट आणि आजच्या दिवशी रिलायन्स स्टॉक होता चालत होता तुम्ही बघितलं रिलायन्समध्ये चांगली बाईंग आली ठीक आहे कंटिन्युअसली वरती जात होता रिलायन्स रिलायन्सचा सपोर्ट होता पण निफ्टीला सपोर्ट नव्हता एच डी एफ सी बँकेचा एचडीएफसी बँकेचा आजच्या दिवशी निफ्टीला सपोर्ट नव्हता आजच्या दिवशी जर एचडीएफसी बँकवरती गेली असते ना तर निफ्टी अजून वरती दिसली असते आपल्याला दोघांचं वेटेज कॅल्क्युलेशन जर केलं तर पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन या दोन स्टॉकचं जास्त होतं असतं निफ्टीमध्ये इंडेक्स अजून वरती गेला असता आणि पुन्हा एच डी एफ सी बँक एका हडलवरती येऊन पोहोचलेला आपण म्हटलं होतं की एच डी एफ सी बँकमध्ये पहिला रजिस्टन्स होता चौदाशे साठ आता शंभर पॉईंटने एच डी एफ सी बँक वरती गेली आता पंधराशे साठचा एक हटल आहे तो जर पार झाला तर पुन्हा सोळाशे ते सतराशेच्या लेवल आपल्याला या लेवल आपल्याला पुन्हा एच डी एफ सी बँकेत बघायला मिळू शकतं आणि जर ही बँकवरती गेली तर नक्की इंडेक्सला पण वरती घेऊन जाणारच आपला बँक निफ्टी इंडेक्स येतो पण इथे वरती जाऊ शकतो समजलं ना तर मार्केटसाठी आता इथे सपोर्ट जमणार आहे स्ट्रॉंग बावीस हजार पाचशेची लेवल ही सपोर्टचं काम करेल जोपर्यंत मार्केट ह्या लेवलवरती आहे लक्ष ठेवा ही महत्त्वाची लेवल आहे जोपर्यंत मार्केट ह्या लेवलवरती असणार मार्केटमध्ये या ठिकाणी स्ट्रेंथ असणार लक्षात घ्यायचं आहे जेव्हा मार्केट समजा मार्केट उद्याच्या दिवशी जर खाली आलं सेलिंग आली याच्या खाली गेलं तर मग थोडासा विकनेस मार्केटमध्ये येऊ शकतो म्हणजे आपला ट्रेंड तर निगेटिव्ह नाही आहे ट्रेंड पॉझिटिव्ह आहे आपलं मार्केट बुलिश असणार पण शॉर्ट टर्मसाठी मार्केट काय होत असतं थोडंसं निगेटिव्ह होत असतं ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची याच्यावरती मार्केट आहे तोपर्यंत आपण म्हणणार की मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे मार्केट येथून पुन्हा वरती जाऊ शकतं आपल्या मोमेंटमला या ठिकाणी कंटिन्यू करू शकतं मग आता उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी होऊ शकते कोणत्या लेवल आपल्यासाठी महत्त्वाचे असणार इंट्राडेमध्ये त्यानंतर आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली होती ते बघण्यासाठी आपण जाणार पाच मिनिटांमध्ये तर मी निफ्टीचा पाच मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करतो तर आजच्या दिवशी मार्केट गॅप ओपन झालं होतं आणि जेव्हा पण गॅप ओपन होत असतं मी सांगत असतो तुम्हाला नेहमी आपण ट्रेंडला फॉलो करायचं आहे कुठेही ओपन होत्या फ्लॅट पण ओपन होत्या आपण ट्रेंडला पहिले बघत असतं की मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे त्यानुसार मग मार्केटमध्ये मा आपण गेलं पाहिजे हे बघा मी तर प्रत्येकाला हेच सांगणार की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका प्रत्येक वेळेला हेच असतं माझं सांगणं की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका स्टॉकमध्ये जा इक्विटीमध्ये काम करा चांगला अनुभव येईल दोन तीन वर्ष चार वर्ष तेव्हा मग ऑप्शनमध्ये येण्याचा प्रयत्न करा तुम्ही सुरुवात तुमची ऑप्शनमध्ये व्हायला नको प्रत्येकजण ऑप्शनचा चाहता आहे प्रत्येकजण ऑप्शन करायला बघतो आणि मार्केटमध्ये मोठे लॉसेस करून घेत असतो मोठे लॉसेस झाले की बहुतेक व्यक्ती मार्केटच्या बाहेर जातात पुन्हा ते मार्केटचं नाव पण घेत नाही चुकीचे काम करू नका हे जे ॲनालिसिस असतं आपलं आपण फक्त इंडेक्स कुठे जाऊ शकतो ते बघतं आहे आपण जे हे ॲनालिसिस करत असतो इंट्राडेमध्ये इंडेक्स कुठे जाऊ शकतो कोणता रेजिस्टन्स ब्रेक केला त्याच्यामध्ये मोमेंटम कंटिन्यू राहणार कोणता सपोर्ट ब्रेकेला इंडेक्स खाली येणार त्याच्यासाठीच फक्त आपलं ॲनालिसिस असतं कोणालाही इथे रेकमेंडेशन असतं की कॉल बाय करा इथे पुट बाय करा नाही हे फक्त आपलं ॲनालिसिस सेम ॲनालिसिसचा वापर तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकतात तुम्ही जर स्टॉकमध्ये काम करताय तर तिथे पण सेम ॲनालिसिस असतं वेगवेगळ्या वेग टाईम फ्रेममध्ये बघू शकता तुम्ही वन डेमध्ये बघा चार्टला तिथं पण सेम ॲनालिसिस असणार आहे आपल्याला टेक्निकलवरती जास्त भर द्यायचा असतो लक्षात घ्या हे फक्त शिकण्यासाठी हे अॅनालिसिस फक्त आपलं अभ्यासासाठी असतं लक्षात घ्यायचं आहे समजलं तर मार्केट गॅपअप झालं ओपन आणि कंटिन्युअसली आपल्याला वरती जाताना दिसलं मार्केटसाठी एक हर्डल होता बावीस हजार सहाशेची लेबल मार्केटने त्याला अगोदर ब्रेक केलं इथे ब्रेक केलं पण आपण ट्रेंडला फॉलो करायचं असतं नेहमी ठीक आहे असं नाही की एक कॅन्डल दिसली म्हणून आपण तिच्यामध्ये निगेटिव्ह जायचं नाही परफेक्ट ट्रेंडला बघणार आपण मार्केटमध्ये काय प्रेजेक्शन होते त्या प्रायजेक्शनला आपण बघण्याचा प्रयत्न करणार सकाळी जेव्हा आपलं लाईव्ह चालू असतं तेव्हा पण मी तुम्हाला सारखं सारखं विचारत असतो की सांगा मार्केटचा ट्रेंड कोणता आहे कारण की तुम्हाला पण ओळखायचं असतं आपण जेव्हा स्वतः काही गोष्टी करू तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो दुसऱ्यांवरती कधी डिपेंड राहायचं नसतं आपण स्वतः शिकायचं ठीक आहे त्यामुळे मी सारखं सारखं विचारतो की सांगा मार्केटचा ट्रेंड कोणता मार्केट कुठं जातं आहे खाली जात आहे की वरती जातं आहे की साईडवेज आहे मला पण समजतं की तुम्हाला ओळखता येतं आहे समजतं मग मार्केट आपल्याला परफेक्ट वरती जाताना दिसलं होतं त्यानंतर थोडं कॉन्सन्ट्रेट झालं स्लोली स्लोली वरतीच जात होतं पण ते ठीक आहे आणि अशा टाईपचं फॉर्मेशन झालेलं होतं ठीक आहे हे फॉर्मेशन बेस्ड असतं आणि चांगल्या प्रकारे काम पण करतं काही कंडिशन असतात त्या कंडिशन फक्त तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे त्या कंडिशन तुम्हाला ओळखता जर आल्या तर नक्की एक परफेक्ट ट्रेड अशा जागेवरती बनत असतात ठीक आहे ना एक परफेक्ट ट्रेड या ठिकाणी बनत असतो नंतर बघा हा जो रेजिस्टन्स होता प्रत्येक वेळेला प्राईजचं जिथे रिजेक्शन यायचं तो रेजिस्टन्स इथे प्राईजने ब्रेक केलेला होता ब्रेक केला पुलबॅक दिला पुन्हा याचं कंटिन्युएशन झालं हा मूव जो होता ना तो मस्त होता मार्केट कंटिन्युअसली या ठिकाणी वरती गेलं कुठपर्यंत बावीस हजार सातशेपर्यंत गेलेलं होतं मग सांगा जर तुमचं टेक्निकल चांगलं असेल तुम्हाला जर एंट्री समजते माझी रिस्क कोणत्या ठिकाणी कमी बनते आणि माझी परफेक्ट एंट्री कोणत्या ठिकाणी असू शकते माझी परफेक्ट एंट्री कोणत्या ठिकाणी असणार हे जर तुला समजलं तर लॉस तुमचे कमी होणार आणि छोटे होणार लॉस तुमचे छोटे होत असतात लॉस तर ठरलेला आहे मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा पण आपण पाऊल ठेवतो हो लॉस ठरलेला असतो असं कोणती व्यक्ती म्हणणार नाही की माझा लॉसच होत नाही लॉस प्रत्येकाला होणार आहे ठरलेला असतो पण घ्यायचं किती मी जर एंट्री घेतो आहे तर माझा स्टॉप लॉसचा पॉईंट किती असू शकतो स्टॉप लॉसचा कोणता एरिया निघून येतो चार्टवरती तो, तो तुम्हाला माहीत असला पाहिजे त्यानुसार मग तुमचं एज्युकेशन झालं पाहिजे एज्युकेशन झालं मला टार्गेट किती मिळू शकतं स्पेस आहे का मार्केटमध्ये स्पेसच स्पेस होता कारण की मार्केटमध्ये वरती रेजिस्टन्स नव्हता कोणताच ठीक आहे मार्केट जे इथून गेलं वरती बघा मार्केटसाठी कोणता रेजिस्टन्स होता है? एक पॉझिटिव्ह प्रायजेक्शन बनवत मार्केट वरती गेलेलं होतं रेजिस्टन्स कोणताच नव्हता मार्केटसाठी ठीक आहे ना मार्केट कंटिन्युअसली वरती गेलेलं होतं मग अशा ठिकाणी ऑप्शन बाहेरला पैसा मिळवता येतो पण त्यासाठी एंट्री महत्त्वाची असते लक्षात घ्यायचं आता त्यानंतर काय झालं बघा ही अचानक कॅन्डल हिला कोणीही काही करू शकत नाही मित्रांनो काही जण म्हणणार अशा मोठ्या कॅन्डल ज्या असतात त्याच्यापासून आपण कसं वाचलं पाहिजे आपण तर भविष्य सांगू शकत नाही जर आपण इथे मार्केटमध्ये बुलिश आहे ट्रेंड आपल्याला मार्केटचा पॉझिटिव्ह दिसतोय अचानक केव्हाही काही होऊ शकतं मार्केटमध्ये ही बनली मोठी कॅन्डल ही सत्तर पॉइंटची कॅन्डल बनली कोणाला माहीत असतं की ही बनणारे जर माहीत असतं तर प्रत्येकजण बाहेर पडला असता किंवा काही जणांनी शॉर्ट करून टाकलं असतं मार्केटला त्यांचा पैसा बनला असता काही जणांनी पुढ बाय करून टाकला असता अगोदरच त्यांचा पैसा बनला असता हे समजतं का नाही अचानक मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं लक्षात घ्यायचं आहे कोणी म्हणतं की अशा कॅन्डलपासून कसं वाचायचं अहो आपण भविष्य ओळखू शकत नाही मार्केटचं काय होणार आहे आपण फक्त प्राईजवरून अंदाज लावतो आपण प्राईजला ओळखत असतो अचानक मग मोठे कॅन्डल बनवून जातात ही एक बनली काही वेळेला अशा दोन तीन कॅन्डल बनतात खाली मार्केट पुन्हा खाली होऊन जात असतं व्हायला काही पण होऊ शकतं मार्केट असतं सुप्रीम ही गोष्ट लक्षात ठेवायची पण बाउंस कुठून घेतला बघा हे जे मार्केट बावीस हजार सातशेवरून खाली आलं कंटिन्युअसली हा एरिया हा लक्षात ठेवा सपोर्ट एरिया ज्या ठिकाणी प्राईजने ब्रेकआउट दिला होता त्याच लेव्हलला प्राईजने का घेतला बाउंस म्हणजे ही लेवल किती महत्त्वाची होती बघा ही लेवल होती बावीस हजार सहाशे तीस ही लेवल आपल्यासाठी काय बनली होती सपोर्ट इथेच मार्केटने सपोर्ट घेतला बाउन्स घेतला आणि मार्केट मग इथं थोडं कॉन्सल्टेशनमध्ये गेलेलं होतं साईडवेज झालं ही जी एक कॅन्डल होती ना ह्या एक कॅन्डलमध्ये मा मार्केट थांबलेलं होतं आणि अशीच कॅन्डल तुम्हाला काही वेळेला सुरुवातीला बघायला मिळते सव्वा नऊ वाजताची कॅन्डल जर सकाळच्या वेळेला अशी मोठी कॅन्डल बनली ना सत्तरऐंशी पॉईंटची शक्यतो हो, त्या दिवशी मार्केट असंच तुम्हाला साईडवेज दिसतं त्याला आपण म्हणत असतो साईडवेज मार्केट तुम्हाला मार्केट पूर्ण वेळ साईडवेज दिसतं तशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी झाली मार्केट कंटिन्युअसली वरती गेलं एक सडन फॉल दिला आणि मार्केट साईडवेज होऊन गेलं मग इथून पुढे आपल्याला प्लॅन करायचं आहे मार्केटमध्ये की उद्याच्या दिवशी काय ॲक्टिव्हिटी या ठिकाणी होऊ शकते मी कसं मार्केटमध्ये गेलं पाहिजे माझ्यासाठी कोणते महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स असणार ते तुम्हाला समजले पाहिजे आता मार्केट हे काय असतं हे साईडवेज असतं तुम्ही याला जर ड्रॉइंग केलं असं चार्टला तर तुम्हाला समजेल परफेक्ट असे पॅटर्न बनत असतात ज्याला आपण म्हणत असतो सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न हा केव्हा बनत असतो जेव्हा प्राईज कन्सोल्टेशनमध्ये असते ही प्राईज काय झाली आता या ठिकाणी कन्सोल्टेशनमध्ये ही वरती गेली एक रेजिस्टन्स क्रिएट केला खाली आली सपोर्ट पुन्हा वरती गेली एक रेजिस्टन्स घेतला पुन्हा खाली आली ते सपोर्ट घेतला आणि इथे कन्सोल्टेशनमध्ये गेलेली जर फ्लॅट ओपन होत असेल तर मी कसा प्लॅन करायचं इथे जर समजा इथे प्राईज फ्लॅट ओपन झाली तर कसा प्लॅन मी याच्या ब्रेकआउटला ताबडतोब एंट्री घेतली पाहिजे का एंट्री का घ्यायची एंट्री घेतली तर मला टार्गेट किती मिळू शकतं येणारा हडल कोणता आहे तो बघायचा असतो आपण किंवा इथून जर प्राईजने ब्रेकडाऊन दिला तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं खाली मी ॲग्रेसिव्हली त्यामध्ये जाऊ शकतो का मला सेफ साईडला जायचं असेल तर कोणती लेवल माझ्यासाठी सपोर्ट असणार ते पण आपल्याला बघायचं असतं ठीक आहे तर अशा प्रकारचे पॅटर्न चार्टवरती बनत असतात मग आपण ट्रेंडला फॉलो करणारे जर मार्केट आजच्या दिवशी वरती जात होतं वरती गेल्यानंतर थोडं कॉन्सल्टेशनमध्ये जात आहे तर, तर चान्सेस असतात की ते आपल्या ट्रेनला कंटिन्यू करेल मग आपण काय केलं पाहिजे आपण लॉंग गेलं पाहिजे आपण ट्रेनला फॉलो केलं पाहिजे अपोजिट साईडला जायला नको अपोजिट साईडला जर गेलो तर मी तिथे काय होऊ शकतो ट्रॅप कारण की मी ट्रेनच्या विरुद्ध दिशेने जातोय मी ट्रेनला फॉलो करणार जर मला या ठिकाणी ब्रेकआउट बघायला मिळत असेल तर मी ते लॉंग जाऊ शकतो कॉल साईडला पण एक महत्त्वाची लेवल आहे ती पार केल्यानंतरच आपण जर कॉल साईडला गेलो तर ते अधिक चांगलं का माहिती आहे सकाळच्या वेळेला बनणारी कॅन्डल मोठी बनून जाते तुम्हाला माहीतच आहे की समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं इथे आणि पहिलीच बनणारी कॅन्डल जी अशी बनवून जाणार पुलिश कॅन्डल मग मार्केट गेलं बावीस हजार सहाशे नव्वदपर्यंत कुठे एंट्री घेऊ हिच्यात एंट्री घेऊ का घेतली इंट्री समजा आणि मार्केटमध्ये मा हा एक सेलरचं झोन असणार आहे आता तिथून जर रिजेक्शन आलं तर स्टॉप स्टॉपलस पण हिट होऊ शकतो त्यामुळे मी इथे लॉंग पण जाऊ शकत नाही किंवा पहिलीच बनणारी कॅन्डल जर अशी निगेटिव्ह बनली हिच्यात जाऊ का पुट साईडला गेलो तर खाली माझ्यासाठी एक सपोर्ट पण येतोय आणि तिथेच जर मार्केटने पुन्हा बाउंस घेतला तर तिथे पण माझा ए हिट होऊ शकतो म्हणजेच एक प्रकारे हा एरिया काय बनवत असतो इनडिसिजिव्ह हा आपल्यासाठी बनवत असतो नो ट्रेडिंग झोन चार्टवरती हा एरिया आपल्यासाठी बनवत असतो नो ट्रेडिंग झोन मग इथे आपण कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी करायची नसते मार्केटला रेंजच्या बाहेर जाऊ द्यायचं समजा मार्केटने बावीस हजार सातशेचा हा आहे हा जर पार केला समचा याच्यावरती गेलं फ्लॅट ओपन झालं इथे बघायचं आहे प्राईजची काय ॲक्टिव्हिटी होते जर प्राईज ह्या लेवलच्या वरती जात असेल इथे तर मग आपण मार्केटमध्ये जाऊ शकतो लॉंग मग आपण इथे काय करू शकतो कॉल साईडचा प्लॅन करू शकतो टार्गेट हो टार्गेट आपण एका रेजिस्टन्स लेवलनुसार काढत असतो बरोबर आहे ना पण आपल्याजवळ रेजिस्टन्स नाही आहे मार्केटमध्ये इथे रेजिस्टन्स नाही आहे वरती कोणताच नाही आहे रेजिस्टन्स इथून जर मार्केटने ब्रेकआउट जर दिला तर पन्नास साठ पॉईंट आपल्याला इंडेक्समध्ये सहजरित्या मिळू शकतात मग आपण ऑप्शनमध्ये जे काम करत असतो आपण रिस्क रिवार्डने केलं पाहिजे इंट्राडेमध्ये की माझी रिस्क किती पॉईंटची बनते आणि मी रिवॉर्ड किती पॉईंटचा घेतला पाहिजे कारण की मार्केट कुठून पण रिव्हर्सल देऊ शकतं रिव्हर्स होऊ शकतं मग माझा जर दहा पॉईंटचा लॉस असेल आणि एक दोन कॅन्टमध्ये मला पंधरा पॉईंट मिळाले ऑप्शनमध्ये निघालं पाहिजे बाहेर किंवा वीस पॉईंट मिळाले निघायला पाहिजे बाहेर थांबायला नको कारण की रिस्क छोटी आहे आणि मला रिवॉर्ड चांगला मिळतोय त्यामुळे आपलं प्रॉफिट घेऊन आपण एक्झिट झालं पाहिजे समजलं ऑल टाईम ह्यावरती मार्केट केव्हा पण पलटी मारतो केव्हा पण खाली येत असतं लक्षात घ्यायचं आहे तुम्ही किंवा कोणाला वाटत असेल की मार्केट इथं आता फ्लॅट ओपन झालं आहे आणि ह्या रेजिस्टन्सजवळ वेळ घालवत आहे इथे आलं आणि वेळ घालवायला लागलं इथे म्हणजे आपण म्हणू शकतो ना की ह्या सिमेंट्रिकल ट्रायंगल हे फ्लॅट ओपन झालं आणि ब्रेकआउट दिला आणि इथे वेळ घालवताना दिसते आपल्याला रेजिस्टन्स लेवलला तर हा सेटअप अजून आपल्यासाठी चांगला असतो रेजिस्टन्स लेवलला जर प्राइस इथे वेळ घालवत असेल तर मोठा ब्रेकआउट मिळण्याचे चान्सेस असतात एका रेजिस्टन्स लेवलजवळ मग इथे आपली रिस्क छोटी होऊन जाते रिस्क आपली छोटी होऊन जाते आणि त्या ब्रेकआउटमध्ये जर आपण गेलो तर आपलं प्रॉफिट पण जास्त बनतं प्रॉफिट जास्त रिस्क तर असतेच मित्रांनो कोणत्याही ठिकाणी जा तुम्ही रिस्क बनलेली असते नेहमी बावीस हजार सातशेच्या वरती मार्केट जायला पाहिजे तेव्हाच आपण इथे मार्केटमध्ये लॉंग जाऊ शकतो गॅपअपमध्ये काय होऊ शकतं मार्केट जर ऐंशी शंभर पॉईंटने गॅपअप झालं म्हणजे डायरेक्ट या लेवलच्या वरती बावीस सातशे वीस बावीस सातशे चाळीसच्या आसपास गॅपअप झालो आपण तर आजचा डे हाय जो असणार तो मार्केटसाठी बनेल सपोर्ट ही लेवल आपल्यासाठी ले सपोर्टचं काम करेल बघायचं आहे मग मार्केट इथून कंटिन्युअसली वरती जात आहे का काही प्रेजेक्शन बनवत आहे का, का? किंवा सुरुवातीलाच मोठी कॅन्डल बनवत आहे का एक दोन कॅन्डल बनवत आहे का इथे सपोर्ट घेत आहे का इथे सपोर्टला काही कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतो आहे का त्याच्यामध्ये मी जाऊ शकतो का रिव्हर्सल होतोय का तिथे बघायचं असतो त्यानुसार मग आपण इथे प्लॅन करायचं असतो अंदाजे तर ट्रेडिंग करायचे नाही एक लक्षात घ्या ही एक मोठी कॅन्डल बनली म्हणून दुसरी पण मोठी बनेल म्हणून मी तिच्यामध्ये पुट साईडला जायचं तरी चुकी ठरते किंवा एखादी बुलिश कॅन्डल बनलेली आता दुसरी पण ती बनत जाणार आणि मी तिच्यात जायचं ही चुकी ठरेल तुमची याला ट्रेडिंग म्हणत नसतात ही ट्रेडिंग नसते मित्रांनो आपण त्याला एक शब्द वापरतो रॅन्डम ट्रेडिंग म्हणजे अंदाजे केलेली ट्रेडिंग कुठे एंट्री घ्यायची कुठे एक्झिट घ्यायचं चुकीचं असतं ते लेवल असतात मार्केटमध्ये लेवलला फॉलो करत चला चुका तुमच्या होणार नाही मार्केट गॅपअप झालो पण आपण परफेक्ट एक ट्रेंडला ओळखणार ट्रेंड आपला मार्केटचा इंट्राडेमध्ये आजच्या दिवशी पॉझिटिव्ह होता आणि असा पण बुलिशच आहे ट्रेंड आपला मार्केटचं तर आपण आप ट्रेनमध्येच जाण्याचा प्रयत्न करणार डीपमध्ये काही संधी मिळाल्या आपल्याला काही रिव्हर्सल मिळाला आपण इथे बाय साईडला जाण्याचा सा प्रयत्न करू बाय साईड समजलं ना तुम्हाला त्यानंतर फूडचा प्लॅन कुठे बनवू शकतो फूडचा प्लॅन आपला बनवू शकतो बावीस सह हजार सहाशे तीसच्या खाली पण ते पण आपल्याला जेव्हा काही कन्फर्मेशन मिळेल तेव्हाच हे स्ट्रक्चर दिसतंय ना तुम्हाला प्राईज कशी इथे सपोर्ट घेते अशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी इथे होऊ शकते जर तुम्ही म्हटले ना की मी काय करतो हा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न आहे बरोबर आहे याचा ब्रेकडाऊन झाला म्हणजे सहाशे पन्नासच्या खाली मार्केट जर गेलं ॲग्रेसिवली एंट्री घेऊन टाकतो पण मार्केट काय करतं एक मोठी कॅन्डल इथे बनवतं आणि दुसरी कॅन्डल इथून रिव्हर्स होऊन जाते अशी जसं इथे झाली ही झाली ना कॅन्डल रिव्हर्स तशाच प्रकारची रिव्हर्सल देऊन टाकतं कारण की हा मार्केटसाठी एक महत्त्वाचा सपोर्ट असतो मग त्या सपोर्टच्या खाली प्राईजचं कंटिन्युएशन होतं आहे का काही पुलबॅक मिळतोय का त्या पुलबॅकमध्ये आपण इथे जाऊ शकतो आपलं टार्गेट कुठपर्यंत असलं पाहिजे तीस चाळीस पॉईंटचं फक्त सुरुवातीचं पुट साइडला कारण की आपण ट्रेंडच्या विरुद्ध दिशेने जातो आहे तीस चाळीस पॉईंटचा असला पाहिजे बावीस हजार सहाशेपर्यंत आपलं टार्गेट असलं पाहिजे बावीस हजार सहाशे तीसपासून बावीस हजार सहाशे म्हणजे आपलं पुट साईडला टार्गेट हे छोटं असलं पाहिजे मग समजा जर हा पण सपोर्ट ब्रेक केला तर मग मार्केटमध्ये एक मोठा फॉल येऊ शकतो शंभर एक पॉईंटचा हा एक झोन दिसतो आहे ना तुम्हाला हा हा एरिया हा एक झोन आहे या झोनच्या खाली जर मार्केट जात असेल ना तर आपण म्हणणार की इथे मार्केट आता बिरीश होतं आहे बावीस हजार सहाशे लेवल पकड़ा तुम्ही मार्केट इंट्राडेमध्ये इथं काय होऊ शकतं मग वीक होऊ शकतं ते डायरेक्ट येऊ शकतं बावीस पाचशेपर्यंत आणि हा एक स्ट्रॉंग सपोर्ट असणार मार्केटसाठी स्ट्रॉंग सपोर्ट बघायचं आहे प्राईजचं तिथं कंटिन्युएशन होतं आहे का कंटिन्युएशन होत असेल तर मग आपण तिथे ट्रेंडमध्ये थांबू शकतो इथे काहींनी जर एंट्री घेतलेली असेल ह्या लेवलच्या खाली तर त्यांचं काम काय बनतं ह्या लेवलवरती प्राईजची काय रिएक्शन होते ते बघायचं असतं तुम्हाला वाटतं नाही की इथे प्राईज रिव्हर्स देते ते एक्झिट झालं पाहिजे किंवा वाटतंय मोठमोठे कॅन्डल बनत चाललेले आहे एक महत्त्वाचा मौट सपोर्ट ब्रेक होऊन मार्केट खाली जातं आहे तर मग आपण तिथे ट्रेलिंग पण करू शकतो आपण स्टॉपलॉसला इथे काय करू शकतो ट्रेल करू शकतो प्रॉफिट वाढवू शकतो पण अपोजिट साईड जाताना नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण तुम्ही ट्रेनच्या अपोजिट साईडला चाल तिथं ट्रॅप होण्याचे चान्सेस जास्त असतात मार्केट बाउज घेत असतात आपण तो एक फॉल्स ब्रेकडाऊन देणार आणि तुम्हाला ट्रॅप करणार मार्केट जसं ही लेवल आहे सांगतो मी तुम्हाला कसं ही एक लेवल आहे ही आपल्यासाठी काय बनणार सपोर्ट तुम्ही इथे एंट्री घेतली समजा मार्केट आलं खाली ही पहिली कॅन्डल निगेटिव्ह बनली आणि दुसऱ्या कॅन्डलमध्ये तुम्ही जरी ते पुट साईडला गेले असे तरी इथून कॅन्डल ही फिरते दुसरी बनणारी कॅन्डल अशी बुलिश बनून जाते इथं आणि मार्केट असं वरती निघून जातं इथे मग तुम्ही काय म्हणतात मी इथे आता पुट साईडला जातो पुट बाय करतो मार्केट वरती निघतं आणि तुमचं एस एल इथे हिट करतं त्याचं कंटिन्युएशन व्हायला पाहिजे जर कंटिन्युएशन झालं तर तुमचं प्रॉफिट बनतं मग तर ट्रेडिंग करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात आणि बायर सेलरची काय ॲक्टिव्हिटी होत असते ना ती चार्ट पॅटर्नच्या माध्यमातून आपल्याला बोर बरोबर लक्षात येते त्यामुळे असे पॅटर्न जे बनत असतात ना चार्टवरती त्यांना ड्रॉ करत चला बाहेर काय करू शकतात सेलर काय करू शकतात ते ओळखायचे मार्केटमध्ये कोण असतं पार्टिसिपेट करणारे कोण असतं पब्लिक असते मग त्या पब्लिकची सायकोलॉजी आपल्याला इथे ओळखायची असते काय होऊ शकतं शेवटी शंभर टक्के आपण ते मा तर ओळखू शकत नाही की मार्केटमध्ये मा काय होणार जर ओळखता आला असतं तर प्रत्येकाने पैसा बनवला असता पण काय होऊ शकतं अनेक गोष्टी असतात त्या मार्केटमध्ये आपल्याला बघायच्या असतात आणि त्यावरून एक अंदाज बांधायचा असतो की मार्केटमध्ये आता काय होणार आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा इक्विटीमध्ये काम करा किंवा ऑप्शनमध्ये काम करा स्टॉपलॉस लावून काम करायचं मनात कधी स्टॉपलॉस पकडायचं नसतो मार्केट सुप्रीम आहे मित्रांनो मी डेली सांगत असतो तुम्हाला लाईव्हवरती सांगतो असे ॲनालिसिसचे व्हिडिओ बनवत असतो त्यामध्ये पण सांगतो मार्केट सुप्रीम असतं मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं आपण चुकू शकतो आपल्याला लॉस होऊ शकतो तो लॉस कमी व्हावा त्यासाठी आपण स्टॉपलॉजचा वापर नेहमी केला पाहिजे असं नाही की मार्केट इथं खाली येणार इथून बाउन्सच घेणार मी कॉलला बाय करून ठेवतो अगोदरच तर तसं नसतं मित्रांनो ठीक आहे ना मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं त्यामुळे स्टॉपलॉजचा वापर करत चला तर माझ्या मते आता निप्टीमध्ये महत्त्वाचे लेवल तुम्हाला समजलेले असतील की मार्केटने कोणती लेवल ब्रेक केली तर मार्केटमध्ये चांगला मूवी होऊ शकतो किंवा मार्केटने कोणता सपोर्ट ब्रेक केला तर मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते हे तुम्हाला समजलेलं असेल आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद